आपल्याच नशिबी दारिद्र्य कसं लिवलं असेल हो? अगं नशिबाने सांगितलं का आपल्याला? शेती करा आणि अर्थ पोटी झोपा बोलू। तुम्ही कधी कमी पडू दिली आहेत का मला? साहेब एक पीएम होता। हा कोण तर म्हटला आता? शेतकरी आहे साहेब। आईला त्याला पण आताच मरायचं होतं का? शेतकऱ्याच्या घरात शेतकऱ्याचा बाप काम करतो, आई काम करते, त्याची बायको काम करते, त्याचा पोरगा काम करतो, तो काम करतो, घरातली एवढी सगळी माणसं काम करतात, मग श्रीमती कोणाच्या घरात असायला पाहिजे? आमच्या की तुमच्या? मग साहेब आपण त्या शब्दा उगाच घेत बसतो का? बोलणं सोपं असतो पण तेवढंच अवघड असतं जगणं। ज्याच्या हातात सत्ता त्याचाच चालतोय ते पत्ता। शिवाजी जन्माला यावं हे सगळ्यांनाच वाटतं पण आपल्या घरात नाही शेजारच्या घरात। आमचा माणूसच उरला नाही तर काय करायचं तुमच्या अनुदानाचं? आमचं आम्हाला फक्त जगू मरू द्या बस। शेतकऱ्यांना दुसरं काम तरी काय असतं? बस कर्ज काढायचं आणि फाशा घ्यायचा। ही परिस्थिती अशीच राहिली ना तर गावची सुभाषाने होतील एक दिवस। म्हणतात ना 84 लक्ष योनीचा फेरा मारून मनुष्य देहाची प्राप्ती होते आणि जन्माला येतो एक छोटासा जीव, हळूहळू वाढायला लागतो आणि विरून जातो या जगाच्या गडद अंधारात। अंधार घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला। शेतकरी हाय ना तो त्याला असंच पाहिजे। त्याला कुठं ठाव होतं की त्या मुद्द्याच्या